सूरजपूरमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना रस्त्यावर युवकाला मारहाण करणं जिल्हाधिकाऱ्याला भोवलं, घटनेची गांभीर्यानं दखल घेत छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे बदली. आणि आज मोहिनी एकादशी निमित्तानं पंढरपुरातल्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिराला आकर्षक सजावट, झेंडू, गुलाब आणि अस्टरच्या फुलांनी मंदिर सजलं. नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे परीक्षेसंदर्भातली. काल आज 12वी परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या चर्चा करण्यासाठी, याबद्दल चर्चा करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसोबत एक उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी सगळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना तसं पत्र देखील लिहिलं आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशभरातल्या स्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे आणि यामध्ये 12वीच्या प्रवेश परीक्षेसाठी ही उच्चस्तरीय बैठक असणार आहे. पण त्याचबरोबर म्हणजे या परीक्षेसोबत इतर परीक्षांच्या मुद्द्याचं काय करायचं अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित आहे. ही उच्चस्तरीय बैठक काही वेळातच सुरू होणार आहे. या सगळ्या काळामध्ये कोरोना संक्रमणाचा 10वीच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आणि 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. पण आता या 10वीच्या विद्यार्थ्यांना थेट गुणपत्रिका हाती देणार की प्रवेशाआधी ऑफलाईन परीक्षा घेणार याचा निर्णय घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतोच आहे. पण 11वीमध्ये प्रवेश देण्याआधी विद्यार्थ्यांना गुण कसे दिले जावेत यासाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठकीचं आयोजन केलंय आणि त्यानंतरच ही गुणपत्रिका थेट ऑनलाईन की ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार हा निर्णय घेतला जाईल. परीक्षा रद्द केल्यानंतर न्यायालयानं नाराजी व्यक्त केली होती आणि त्यामुळे या निर्णयावर फेरविचार होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आता 11वी प्रवेशासंदर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे या बैठकांमध्ये काय ठरतंय याकडे देखील आता लक्ष असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट गुणपत्रिका मिळणार की त्यांची ऑनलाईन परीक्षा होणार आणि तसं जर असेल तर या पुढचे गुण त्यांना कसे दिले जाणार आणि त्याचं कॅल्क्युलेशन विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेआधी कसं केलं जाणार, त्याची विभागणी कशी केली जाणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित या बैठकीत मिळू शकतील. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत प्रयोगशील शिक्षक आणि ज्यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालेला होता ते रणजितसिंह डिसले सर आता आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. सर, सगळीकडे कोरोना संक्रमण आहे, आधीच अनेकांना ताणतणावामधून जात आहेत आणि त्यात ही खरंच सत्व परीक्षा सुरू आहे. आपल्याला काय वाटतं की जेव्हा इतका मोठा कठोर परीक्षेचा खऱ्या अर्थानं काळ असेल तेव्हा परीक्षेचं नेमकं काय करावं? खूप महत्वाचा खरं तर हा आजचे पुढचे काही तास विद्यार्थ्यांच्या जीवनातले आहेत, 10वी आणि 12वीच्या, की नेमकं आता कशा पद्धतीने आपलं मूल्यमापन होणार आहे. तर सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या की जी पारंपरिक मूल्यमापन पद्धती आहे ती आता वापरता येणं शक्य नाही. जी आपण केंद्रीभूत पद्धतीनं मुलांच्या परीक्षा घेतो, परीक्षा एक ऍक्च्युली मूल्यमापनाचं एक साधन असतं, तंत्र असतं, त्याच्या माध्यमातून मुलांचं मूल्यमापन केलं जातं. पण आपल्या बोर्डाने पारंपरिक पद्धतीनं घेतली जाणारी जी परीक्षा आहे ते मूल्यमापन साधन वापरायचं नाही असं ठरवलेलं आहे, आपण तसं करू शकणार नाही. त्याच्यावेळी सीबीएसई बोर्डाने मात्र त्यांचं जे अंतर्गत मूल्यमापन असतं त्याच्या माध्यमातून ते मुलांचं मूल्यमापन केलं जाईल असं ते त्यांचं म्हणणं आहे. अर्थात आपल्याला मास स्केलवरती विचार करावा लागतो, कारण इथं लाखो विद्यार्थी परीक्षा देत असतात, त्याच्यावेळी त्यांची सुरक्षितता हा देखील महत्वाचा विषय असतो. आणि या परीक्षेचे 10वीचे आणि 12वीचे जे काही मार्क्स गुण असतात त्याचा परिणाम मुख्यत्वे त्यांच्या पुढच्या ऍडमिशनसाठी होतो. 12वीच्या नंतर तुम्हाला अनेक व्होकेशनल कोर्सेसला ऍडमिशन घ्यावं लागतं किंवा 10वीनंतर चांगल्या इंजिनिअरिंग चांगल्या 11वी 12वीच्या ज्युनियर कॉलेजमध्ये जावं लागतं. त्यावेळी नेमके काय मूल्यमापनाचे निकष असायला हवेत आणि ते कशा पद्धतीनं प्रत्येकाला एक फेअर संधी मिळायला हवी आणि सगळ्यांचं एका समान क्रायटेरियावरती मूल्यमापन व्हायला हवं हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी समोर आलेला आहे. अर्थात आत्ताच्या घडीला केंद्रीभूत पद्धतीनं परीक्षा घेणं बिलकुल शक्य नाहीये, त्याच्या म्हणजे मुलांच्या जीवावरती देखील ते बेतू शकतो. मग विकेंद्रित करता येऊ शकतं का मूल्यमापन पद्धती? बोर्डाने काही त्यांना ब्लूप्रिंट्स देऊन मूल्यमापनाची काही वेगळी तंत्राबद्दलचं मार्गदर्शन शाळांना दिलं आणि त्याच्या आधारे शाळांनी त्यांचं अंतर्गत मूल्यमापन केलं तर त्याच्यातून माध्यमातून मुलांना देखील एक चांगली संधी मिळू शकते की स्वतःचं मूल्यमापन करून घेण्याची. त्याच्यामुळे मला पर्सनली असं वाटतं की या घडीला
सर्व विद्यार्थ्यांनी देखील आणि पालकांनी देखील फारसं पॅनिक नका होऊ. पुढचे 2 दिवस एक चांगला तोडगा आपल्या समोर येईल की विकेंद्रित पद्धतीने परीक्षा घेता येऊ शकतात का, असं मला वाटतं की हा एक पर्याय सरकारने ट्राय करायला हरकत नाही. सर, जसं तुम्ही म्हणालात की विकेंद्रीकरण पद्धतीनं समज ही परीक्षा होऊ शकते, या संदर्भात नेमकं काय केलं जाऊ शकतं, म्हणजे त्याची अंमलबजावणी कशी होऊ शकते असं आपल्याला वाटतं, कारण त्याच्यासाठी देखील खूप मोठ्या स्केलवरचं नियोजन गरजेचं आहे. हे बघा, विकेंद्रित करतोय म्हणजे सध्या परीक्षा ही केंद्रीभूत पद्धतीने घेतली जाते, म्हणजे बोर्ड त्या परीक्षा काय करतं, तयारी करतं आणि त्याच्यासाठी जे मार्कशीट प्रश्नपत्रिका ही सर्व शाळांपर्यंत पोहोचवल्या जातात आणि मग शाळा त्या त्यांच्या त्यांच्या सेंटरवरती मुलं येऊन ती परीक्षा देत असतात. ही झाली केंद्रीभूत पद्धत. आता बोर्डाने, मला असं वाटतं की बोर्डाने मूल्यमापनासाठीचे काही क्रायटेरियाज ठरवून द्यावे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मराठी विषयातलं मूल्यमापन करायचंय, गणित विषयातलं मूल्यमापन करायचं, तर परीक्षा हे तंत्र वापरण्यापेक्षा इतरही काही साधनं आहेत. मुलांना घर बसले त्यांची तोंडी परीक्षा ऑनलाईन माध्यमातून घेता येऊ शकते का, किंवा मुलांना घरी बसून ते शाळा स्तरावरती त्यांची म्हणजे मुलं घरी असतील, शाळेमध्ये शिक्षक असतील, किंवा काही गटाने मुलं शाळेमध्ये बोलवून सोशल डिस्टन्सिंग ठेवून त्या पद्धतीनं त्यांचं मूल्यमापन करता येतं का. विकेंद्रिकीत या अर्थाने जेव्हा मी बोलतो त्यावेळी मी असं म्हणतोय की शाळा हे एक युनिट मानलं जावं, ना की ते मुलांसाठी केंद्र वेगवेगळी असतात. म्हणजे 4-5 शाळा एकत्र करून त्यांचं एक केंद्र केलं जातं आणि मग त्या केंद्रावरती सगळे विद्यार्थी परीक्षा द्यायला जातात. आता तसं न करता ही शाळा एक स्मॉल युनिट मानलं जावं. एका शाळेमध्ये 100, 200, 300 विद्यार्थी जे काही असतील, तर त्या विद्यार्थ्यांना फिजिकल किंवा ऑनलाईन त्या त्या ठिकाणी जे मुलांना ऑनलाईन तोंडी परीक्षा म्हणा किंवा इतर साधनं वापरून नाही करता येऊ शकत, त्यांच्यासाठी मग फेस टू फेस सुरक्षित राहून फेस टू फेस परीक्षा देण्याचा किंवा इतर मूल्यमापन तंत्र वापरण्याचा पर्याय वापरता येऊ शकतो का हे. पण मी म्हणतोय की मूल्यमापन केलं जाणं गरजेचं आहे. मूल्यमापन न करता, कोणतेही निकष न लावता त्यांना थेट प्रमोट करणं हे खूप धोकादायक असेल. त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स खूप वाढतील. हे मुलं 11वीला जातील, लाखो मुलं 11वीला गेली तर या मुलांना सामावून घेणारी कॉलेजेसची संख्या आहे का तेवढी, तेवढे त्यांना प्राध्यापक वर्ग उपलब्ध होणार आहेत का, आणि मग त्यांचं पुढे परीक्षा कशी घेणार, हा प्रश्न 2021 सालच्या मुलांच्या बाबत जसा निर्माण होतोय, तसा हाच प्रश्न पुढे 2022 साली पण निर्माण होणार आहे. जी मुलं आता 9वीत आहेत आणि 9वीतून 10वीत गेलेली आहेत, त्या मुलांसाठी देखील रचना आता करायला हवी. मला असं वाटतं की या प्रश्नाकडे एक एक सोल्युशन काढत असताना तात्पुरतं सोल्युशन न काढता त्याचा आपल्याला दीर्घकालीन विचार करायला हवा. पुढचे 3 ते 4 वर्ष ही परिस्थिती कदाचित राहू शकते आणि अशा पद्धतीचंच मूल्यमापन यंत्रणा निर्माण करायला हवी की जेणेकरून पुढच्या वर्षी देखील 11वी आणि 12वीची परीक्षा देणारे किंवा 10वीची परीक्षा देणारे मुलं त्यांना देखील आता समजेल की आपल्याला आपलं मूल्यमापन अशा पद्धतीने घेतलं जाणार आहे, त्यामुळे त्यांची तयारी देखील त्या दृष्टीने केली जाऊ शकते. त्यामुळे या समस्येचा उपाय शोधत असताना शॉर्ट टर्म उपाय न शोधता दीर्घकालीन धोरण आखून त्याच्यासाठीची तयारी करता येणं शक्य आहे किंवा करायला हवं. अगदी सर, या मुद्द्याकडे पुन्हा एकदा आपण येणार आहोत, पण आपल्यासोबत मुंबई विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू एडी सावंत सर देखील आहेत. सर, तुमचं देखील चर्चेत स्वागत. आणि हा महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाच्या बैठका होत आहेत आणि त्याच्यात कदाचित ठरू शकेल की ऑनलाईन की ऑफलाईन परीक्षा आणि मूल्यमापन नेमकं कसं केलं जावं. सर, आपल्याला असं वाटतं की हायकोर्टानं जेव्हा ताशेरे ओढले आणि त्याच्यानंतर या मुद्द्याला पुन्हा एकदा बळ मिळालं, किंवा तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामुळेच पुन्हा एकदा ही यंत्रणा कामाला लागली आहे, याकडे आधी आणखीन लक्ष द्यायला पाहिजे होतं सखोल पद्धतीनं? नाही, बरोबर आहे की हायकोर्टांनी हा संबंध गोंधळ बघून ऑनलाईन ऑफलाईन परीक्षा घेणार नाही घेणार शिक्षण तज्ज्ञांनी एकत्र येऊन विचार करून त्याची पुढे चर्चा व्हायला पाहिजे होती. आधी विचार पक्का व्हायला पाहिजे होता. शिक्षण तज्ज्ञांच्या पलीकडचे लोक, इतर क्षेत्रातली माणसं ह्या विषयावर भाष्य करायला लागल्यावरती एक गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि शिक्षण तज्ज्ञ कधी विद्यार्थ्यांसमोर आलेच नाही की काळजी करू नका, आम्ही कुठल्याही पद्धतीने निश्चय निर्णय होऊ दे, निश्चित आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत, आपण अभ्यास करत राहा अशा इथपर्यंत. आणि मग जो निर्णय पक्का होतो तो निर्णय तुम्ही नंतर शासनाला देऊन शासनाने मग त्याच्यामध्ये दुजोरा देऊन ती पद्धत निश्चित करायला पाहिजे होती. ह्या गोंधळाच्या स्थितीमुळे हायकोर्टाने ताशेरे मारले. आता तरी आपण त्याच्यातनं जागे होऊया, शिक्षण तज्ज्ञांना एकत्र बसून एक त्यांची स्वतःची कॉन्फरन्स घेऊन त्यांनी निश्चित एक पद्धती तयार करावी आणि ती सर्वांगाने असावी की सगळ्यात चांगली कुठली हा विचार करून मग शासनाला रिपोर्ट देऊन शासनाने त्याच्यावरती फक्त शिक्कामोर्तब करणं आणि शासनाने त्याच्यामध्ये इंटरफेअर करू नये असं मला वाटतं. कारण शासनामध्ये प्रशासन आहे,
शिक्षण तज्ञता तिथे नाही असं मला खेदाने म्हणावं असं वाटतं. जाऊ दे, पण आता मी तर म्हणेन की आता मुंबई विद्यापीठाने ह्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने चांगल्या प्रकारे घेतल्या. त्या घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक कॅमेरा असतो, त्यातनं प्रॉपिंग होतं आणि प्रॉपेलिंग केल्यानंतर विद्यार्थ्याची हालचाल किंवा इव्हन डोळे जरी मिसकावले काय वस्तूंना इकडे तिकडे काय कॉपी करायचा प्रयत्न केला ती सिस्टीम त्याला फेकून देते असतात. त्यामुळे त्यांना इन्स्ट्रक्शन गेल्यावरती ते सरळ मार्गाने आपली प्रश्नपत्रिका जी असेल 100 पैकी 50 मार्काची त्यांनी ठेवली आणि ऑब्जेक्टिव्ह त्यांनी ठेवलं, त्याला आपण म्हणतो मल्टी एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन, आणि काही विषयांना तर त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह पण ठेवली आणि तो प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे. त्यांच्याकडनं माहिती घ्यायला पाहिजे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये आता आम्ही म्हणायचो की सिनियर सिटीजन्सना त्रास होतो, मग खालच्या वयापर्यंत करोनाची भीती आली आणि आता मुलांच्या बुरशीजन्य करोनाचे जे विकार आहेत ते झालेल्यांना आणि लहान मुलांनाही होतो अशी जर स्थिती असेल तर साहजिकच आता पालक जास्त भयभीत झालेले आहेत. करोना हा संसर्गजन्य असता नुसतं आता माणसांचं अंतर ठेवून चाललं असतं, परंतु ह्या संबंध याच्यामध्ये तुमचा प्रवास आला, अनेक वस्तूंना स्टेशनरींना हात लावणं आलं, वर्गात जाणं आलं, ट्रॅव्हलिंग आलं. करोना हा कुठेही पडलेला असतो ना, तो माणसांच्या संपर्कात आल्यावर येतो असं नाही, वस्तूंच्या संपर्कात आल्यावर सुद्धा करोना होतो, तो माणसामध्ये आल्यावर जिवंत होतो कुठल्या वस्तूवर. अशा परिस्थितीमध्ये आणि संकट हे आता उभा असताना आता आणि परीक्षेचा सीझन आहे तर आपण ऑनलाईनचीच तयारी करावी आणि ऑफलाईन परीक्षा घेऊ नये असं माझं म्हणणं आहे. बरं, एक महत्वाचा मुद्दा आहे, 10वी 11वी 12वी नंतर या शिक्षण नंतर विद्यार्थी आपल्याकडे शिक्षणामध्ये राहतात, ते का परदेशात जात नाही. विद्यापीठांचा प्रश्न वेगळा आहे की त्यांना इंटरनॅशनल शिक्षण क्षेत्रामध्ये बाहेर गावी बाहेरच्या देशात जायचं असतं, परंतु 10वी 11वी 12वी जे काय असेल ते आपण इथल्या पद्धतीने करून त्यांना आपण इम्प्रूव्ह करू शकतो. त्यांना भरपूर काळ मिळतो ह्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये, त्यांचं बॅकलॉग असेल, काही शिक्षणाची वाचन राहिलं असेल, प्रयोग राहिले असतील, ते कसेही कुठेही आकलन त्यांना करून त्यांना ते करता येतं असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेत जावं. आता प्रश्न असा आहे की काही विद्यार्थी राहतील की ज्यांना आपण पुन्हा एकदा सावंत सरांकडे जाणार होतो. दिसले सर, तुम्ही जो एक महत्वाचा मुद्दा मागाशी मांडलेला होतात की खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांवर या सगळ्याचा परिणाम देखील होत असतो, तुम्हाला असं वाटतं की एकीकडे कोर्टानं ताशी रोडल्यावर आता जरी सजग झालेली यंत्रणा आता काम करायला लागली असली तरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये कदाचित तुमच्यासारखे जे शिक्षण तज्ञ आहेत त्यांनी जागतिक स्तरावर काम केलेलं आहे, या सगळ्यांची एक मोठ बांधली तर या विषयावर नक्की उत्तर मिळू शकतं, अजूनही वेळ गेलेली नाही? वेळ अजूनही गेलेली नाहीये. जसं ते आपले दुसरे सहयोगी शिक्षण तज्ञ सांगतायत की शिक्षण तज्ञांचा गट एकत्रित करून त्याच्याशी चर्चा विनिमय करून काही आपल्याला धोरण आखता येऊ शकतं का, हा एक निश्चित मार्गच असतो. लोकशाही पद्धतीनं अशा प्रश्नांची सोडवणूक करणं गरजेचं आहे. दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या मॅडम तुम्ही, की याचा मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतोय. ही मुलं तयारीत होती, आपल्या परीक्षा होणार आहेत, त्यांनी तशी प्रिपरेशन ठेवली होती आणि अचानक त्यांना सांगण्यात आले की नाही तुमचं आता परीक्षा होणार नाहीये आणि ती गोंधळलेल्या स्थितीत आहेत. मला माझ्या व्हॉट्सअपवरती, फेसबुक, ट्विटरवरती अनेक मुलांचे मेसेजेस येत आहेत, सर आम्ही खूप चिंतेत आहोत, आमचं कसं होणार, परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, या मुलांच्या प्रश्नाकडे आपण कसं बघणार आहोत. धोरणामध्ये जी धरसोड होते त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट या मुलांच्या आयुष्यावरती होतो, त्यांच्या मनस्थितीवरती होतो, त्या अशा विचित्र मनस्थितीमध्ये ती मुलं आता सापडलेली आहेत, तर त्यांच्याशी कसं काय आपण त्यांच्या मनस्थितीला हँडल करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की एकदा आपलं धोरण ठरलं की नाही आपण परीक्षा घेणार आहोत किंवा मूल्यमापन करणार आहोत किंवा करणार नाही आहोत, तर त्यावेळी ते करत असताना त्याच्यामध्ये धरसोड होता कामा नये. जो काही निर्णय घेतला आपण तोच त्याच्यावरती आपण स्टिक राहून तोच निर्णय पुढे कंटिन्यू करायला हरकत नाही सर. पण जसं तुम्ही म्हणालात की जसं मानसिक परिणाम, जो मी त्या मुद्द्याकडे येणारच होते की या सगळ्यामध्ये म्हणजे एकीकडे परीक्षेचा ताण असतो, एक मोठं ट्रान्झिशन असतं या सगळ्या विद्यार्थ्यांचं, 10वी 11वी 12वी, कारण भविष्याची स्वप्न असतात, काय करायचं पुढे हे सगळं डोक्यात सुरू असतं आणि त्यामध्ये हा कोरोनाचा आलेला काळ आहे. तुम्हाला आणखीन काही आणखीन उदाहरणं आहेत की तुम्ही आतापर्यंत जो तुमचा टप्पा आहे की ज्याच्यामध्ये एखादं असंच एक आव्हान आलं आणि त्याच्यावर तुम्ही कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करत अशा आव्हानांवर मात केली आहे, किंवा अशा वेळेला मानसोपचार तज्ज्ञ असतील, या सगळ्यांची मदत घेऊन या सगळ्यावर कसं उत्तर काढता येईल?
जसं मला वाटतं असं वाटतं की ऑलरेडी एशिया सॉरी स्टेट गव्हर्नमेंटने बोर्डाने मुलांसाठी समुपदेशनाचे कॉल सेंटर सुरू केलं होतं, त्याच्या माध्यमातून मुलांना ते मार्गदर्शन केलं जात होतं. पण आता मुलं वर्षभर झालं घरी आहेत, एक कोंडी आहेत, त्यांना त्यांच्या भावना त्यांचे विचार एकमेकांशी व्यक्त करण्याची संधी मिळत नाही, अतिशय एकलेपणा कोंडलेपणा त्यांच्या मनामध्ये साचलेला आहे. अशा वेळी या मुलांचं भविष्य जर असं अंधकारमय होणार असेल तर मला वाटतं की याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब काही असू नाही शकत. त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून न पाहता केवळ, कारण या मुलांची परीक्षा काय घ्यायची आहे, तर फक्त त्या 11वीला जाणार आहे तिथं काहीतरी क्रायटेरिया असतो म्हणून त्यांची परीक्षा घ्यायची आहे असं न पाहता यांच्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा असतो. याचे ऍडमिशन्स अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कोर्सेसला होतात. आपण फक्त सर्वसामान्य मुलांबद्दल बोलतोय, तुम्ही दिव्यांग मुलांचा विचार करताय का, ती मुलं ह्या मूल्यमापनातून कशी पुढे जाणार आहेत, त्यांच्या बाबतीत काय आपल्याला वेगळं धोरण राखावं लागणार आहे का, तर हे आखावं लागणारच आहे. पण ते करत असताना त्याला देखील त्याची संधी मिळायला हवी की स्वतःच्या गतीनं स्वतःच्या क्षमतेनुसार त्याचं मूल्यमापन केलं जावं. तर मला असं वाटतं की या अशा जेव्हा समस्या निर्माण होतात तेव्हा एक चांगला मार्ग असतो की या क्षेत्रातले जे शिक्षण तज्ञ आहेत, शिक्षक आहेत, पालक आहेत, यांच्याशी चर्चा विनिमय करून गट त्यांच्याशी गट थिंक टँक तयार करून त्यांच्याशी चर्चा विनिमयातून हा प्रश्न सुटू शकतो. मला नाही वाटत की याचं सोल्युशन कोर्ट पण देऊ शकतं. कोर्ट हे त्याच्याकडे कशा दृष्टिकोनातून बघणार, प्रशासकीय दृष्टिकोनातून बघणार, मुलांचं मूल्यमापन झालं पाहिजे पण ते कशा पद्धतीने केलं जावं हे एक्सपर्ट एज्युकेशनलिस्ट आहेत, शिक्षण तज्ञ आहेत, शिक्षक आहेत, तर त्यांनीच आता मिळून ठरवायला हवं की या परिस्थितीमध्ये कसा मार्ग आपण पुढे जाऊन काढू शकतो जेणेकरून मुलांचं सुरक्षित आरोग्य तर राहीलच पण त्याचवेळी त्यांना स्वतःचं मूल्यमापन चांगल्या पद्धतीने केलं जावं हाही देखील त्यांच्यासाठी एक महत्वाचा विषय. निश्चितच आपल्यासोबत रणजितसिंह दिसले सर देखील आहेत आणि एडी सावंत सर देखील आपल्यासोबत या चर्चेत आहेत आणि या दोन्ही मान्यवरांसोबत या चर्चेत आपण पुन्हा एकदा सहभागी होणार आहोत. पण एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.